आज विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासी यांचा ठाणे ते विधानसभा थेट हा जो आहे धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपल्या बरोबर यवतमाळवरून काही जण आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. सर, काय मागले आहेत नेमका, कशासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय? शेतकऱ्यांना न्याय मिळावं, वर्षानुवर्ष आमचे आदिवासी वनजमिनी कसत आहे, मात्र आजही त्यांच्या नावाने तो सातबारा झालेला नाही. तो सातबारा त्यांच्या नावाने दिला पाहिजे सरकारने, कायद्याने तो देता येतो आणि त्या ठिकाणी दिला पाहिजे. यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागते, ही दुःखाची बाब आहे. दुसरं म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू करू हे या सरकारने म्हटलं होतं, मात्र आजपर्यंत त्याच्या शिफारशी त्यांनी लागू केलेल्या नाही. ती पण एक मागणी आहे. लोड शेडिंगच्या बाबतीत उद्योगाला तुम्ही वीज देता आणि शेतकऱ्यांना रात्री वीज देता, मग नेमकं ओलिताच्या संदर्भातले प्रश्न आहे की नाही आहे? रात्री शेतकऱ्यांनी शेतामध्ये ओलित करायला जायचं का, पाणी द्यायला जायचं का, असे बरेचसे मुद्दे घेऊन आम्ही लोक निघालेलो आहे. एकूण 18 ते 20 जिल्ह्यातले लोक आता सोबत आहे आणि आंदोलन सुरू आहे. सर, काँग्रेसच्या काळात आणि आत्ताच्या सरकारच्या भाजपच्या काळात दोघांच्या वेळेस हाच प्रकार सेम घडत होता, काय सांगाल आपण? हे तर वर्षानुवर्ष चालू आहे की वंचितांची, आदिवासींची, शेतकऱ्यांची, गरिबांची पिळवणूक करणे. मात्र हे सरकार मागच्या सरकारपेक्षा जास्त मुजोर आहे, यांना ऐकून पण घ्यायचं नाही. म्हणजे मूळ प्रश्न काय, ते जर तुम्ही ऐकूनच घेत नसेल तर मग समस्या सुटतील तरी कशा ना. तर ही सुद्धा यांची दृष्टी नाही, ऐकून मानसिकता नाही ऐकून घ्यायची. दुसरा मुद्दा, यांची रणनीती अशी आहे की हिवाळी अधिवेशन वर्षानुवर्ष नागपूरला होत होतं, यावेळेस त्यांनी मुंबईत घेऊन आले. हिवाळी अधिवेशनाचा जो मुद्दा आहे, तर जर इथे जास्त लोक आले असते तर हा सरकारवरचा रोष अधिक वाढला असता. तो टाळण्यासाठी त्यांनी मुंबईला हिवाळी अधिवेशन घेतलेलं. येत्या निवडणुकी जवळ आलेल्या आहे, निवडणुकीत त्याकडे बघता काँग्रेसचं सरकार पुन्हा येईल का, भाजपचं काय वाटतं याबद्दल? पुन्हाचं सरकार येईल हे नाही सांगता येणार किंवा सांगण्याची गरज नाही आहे. मात्र एवढं निश्चितच की या सरकारवरती आम्ही सगळे लोक नाराज आहोत आणि यांना याचे परिणाम भोगावे लागतील येणाऱ्या निवडणुकीत. आज जे शेतकरी आणि आदिवासी आलेले आहेत, ते नक्कीच येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील असं वाटतंय. प्रश्नच नाही. जेव्हा आमचा मूळ प्रश्न आहे आमची जमीन, जंगल, जल या संदर्भातले प्रश्न सुटत नसतील, पोटाचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटत नसतील, तर यांना परत सत्तेवर बसण्याची आम्हाला काय खुशी असणार आहे? यांना धडा आम्ही 100% दाखवू याच्यामध्ये. नक्कीच, आपण पाहिलं की सातबाऱ्याचा उतारा जो हा प्रश्न, अशा अनेक ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या, त्या विरुद्ध जो आहे हा आवाज आज उठवला गेला आहे. आज आत्ता आपण हा सध्या विक्रोळी पासून घाटकोपरच्या दिशेने निघालेलो आहोत. हा मोर्चा चुनाभट्टीला झाला आणि त्यानंतर उद्या जे आहे पुन्हा हा सकाळी सुरुवात होईल. या मोर्चाला आपण पाहू शकतो हजारोच्या संख्येने जे आहे तिथे शेतकरी आणि आदिवासी इथे आज दाखल झालेले आहे. मुंबईत आणि ठाण्यावरून या मोर्चाची सुरुवात झालेली आहे. ठाण्यावरून हा मोर्चा निघालेला आहे. सकाळी या मोर्चाला सुरुवात झाली होती आणि आत्ता जे आहे संध्याकाळ होत आलेली आणि संध्याकाळच्या दरम्यान हा मोर्चा आता घाटकोपरच्या दिशेने पोहोचतो. अशा प्रकारे जे विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर नक्कीच पुढच्या वेळेस भाजप सरकारला सत्तेत येण्याचा कोणताही अधिकार नाही, किंवा शेतकरी आणि आदिवासी जे आहेत ते यांना मत देखील देणार नाही असं यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. धनंजय दळवी, SW मराठी न्यूज, मुंबई.